नाही फडापुढीचं राजकारण ज्या पद्धतीनं सरकार बनवले हे जनतेला अजिबात पटलेलं नाही आणि त्याचाच रोष जो आता जनतेचा तो यामधून दिसलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी महायुती होती यांच्याजवळ साधन सामग्री खूप होती. त्यांनी खूप हँडबिल वाटले हे वस्तुस्थिती आहे. सत्तेचा वापर सुद्धा खूप केला परंतु जनतेनं सगळं काही नाकारलं ही परिस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांनी अपप्रचार केला त्याच्यामुळे काही जागा केल्या नाही. अपप्रचारपेक्षा सरकार कसं चाललं हे महत्वाचं आहे. सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललं. अंमली पदार्थाचे साठे सापडायला लागले. अनेक पाहतोय की पोलीस स्टेशनमध्ये आमदारच गोळीबार करतो हे चित्र निर्माण झालं. पूर्णपणे शांतता सुव्यवस्था बिघडून गेलेली आपल्याला दिसली आहे. पेपर जे मुलांचे विद्यार्थ्यांचे ज्या परीक्षा होतात त्याचे पेपर फुटताना दिसतो ते कोणतीही भरती नीट पद्धतीने झाली नाही. तलाठी भरती असेल नाही त्या सगळ्या भरत्यांमध्ये गोंधळ झालेला दिसतो. या सगळ्याचा परिणाम शेवटी त्यांच्याबद्दल वातावरण पूर्णपणे दूषित झालं. ते त्यांच्या कर्तृत्वानं झालं, त्या महायुतीच्या कर्तृत्वानं झालं ही वस्तुस्थिती आहे. आणि देश पातळीवरील यश सुद्धा खूप मोठं आहे आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटत होतं की सत्तेचा उपयोग दहशती करता करू आणि त्यातून आपण सत्ता कायमची मिळवू हा जो त्यांचा विचार होता हा पहिला धुडकरला गेला भारतीय जनतेकडून ही फार महत्वाची गोष्ट घडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा झालेला आहे आणि यामध्ये सुद्धा जो समन्वय आमचा होता आणि जनतेची जी नाराजी होती त्या पद्धतीनं सरकार महाराष्ट्र सरकार बनवलं गेलं त्या बाबतीतली जी नाराजी होती त्याचा तो परिपाक आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही हे सांगणार अशा प्रकारचा निर्णय हा दिलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे, समतेच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि तो समतेच्या विचारानेच चालेल हे सांगणारा निर्णय हा महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे. विधानसभा तर महाविकास आघाडी आम्ही जिंकणारच आहोत, काहीच अडचण येणार नाही. चांगल्या पद्धतीनं जिंकू आम्ही. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल मागे घ्या ना मागे. डॉक्टर साहेब ना डॉक्टर साहेब बारा बारा